लिनक्सच्या बेसिक्स ऑफ सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत ऍड यूझर SU, यूझर मोड यूझर डेल आयडी DU DF. या ट्युटोरियलमध्ये आपण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करणार आहोत. पूर्वतयारीसाठी कृपया जनरल पर्पज युटिलिटीज इन लिनक्स हे ट्युटोरियल समजून घ्या, जे ह्याच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दाखविलेल्या कमांड्स कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला ऍडमिन ऍक्सेस असणे आवश्यक आहे. प्रथम आपण नवीन यूजर कसा बनवायचा ते पाहू. ऍड यूजर ही कमांड नव्या यूजरचे लॉगिन ऑथेंटिकेशन सहित तयार करते. आपण sudo ह्या कमांडच्या मदतीने कुठलेही यूजर अकाउंट समाविष्ट करू शकतो. sudo कमांड बद्दल आपण अधिक माहिती करून घेऊ. sudo कमांडमुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यूजरला सुपर यूजर म्हणून कमांड कार्यान्वित करता येतात. sudo ह्या कमांडमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या ट्युटोरियलमध्ये आपण हे पर्याय समजून घेणार आहोत. आता आपण नवीन यूजर कसा बनवायचा ते शिकू. येथे मी टर्मिनल आधीपासूनच उघडून ठेवले आहे. येथे sudo space adduser ही कमांड टाइप करून एंटर दाबा. आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. येथे ऍडमिन हा पासवर्ड देऊन आपण एंटर की दाबा. आपण टर्मिनलवर टाइप केलेला पासवर्ड आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण पासवर्ड काळजीपूर्वक टाइप करणे आवश्यक आहे. हे करून झाले की ऍड यूजर : ओनली वन ऑर टू नेम्स अलाउड हा संदेश दर्शवेल. आता आपण डक नामक नवे यूजर अकाउंट तयार करू. कमांड टाइप करा sudo space adduser space duck आणि एंटर करा. आपण डक नामक नवा यूजर तयार केला आहे. नवीन यूजर बनवण्याच्या प्रक्रियेत त्या यूजरसाठी वेगळी होम डायरेक्टरी तयार होते. कृपया लक्ष द्या, डक ह्या यूजरसाठी आपल्याकडे नव्या पासवर्डची मागणी होईल. तुमच्या आवडीचा पासवर्ड टाइप करा. येथे मी डक हा पासवर्ड टाइप करून एंटर दाबत आहे. कृपया तोच पासवर्ड पुन्हा टाइप करा. सुरक्षिततेच्या कारणासाठी आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून पासवर्डची दोन वेळा विचारणा केली गेली. आता नवीन यूजरसाठी आपला पासवर्ड अपडेट झाला आहे. इथे आपल्याला इतरही माहिती विचारली जाते, परंतु आतापुरते आपण फुल नेम समोर डक एंटर करूया आणि इतर सर्व माहिती एंटरचे बटन दाबून रिकामी ठेवा. एंटर दाबा. आपण कीबोर्डवरील Y हे बटन दाबून आपण ह्याची खात्री देऊया. ह्यामुळे दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री होते. आता यूजर अकाउंट तयार झाले का हे तपासू. त्यासाठी कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा ls/home आणि एंटर दाबा. होम फोल्डर मधील यूजरची यादी दर्शविण्यासाठी ls कमांड वापरतात. आणि येथे आपला नवा डक नामक यूजर तयार झाला आहे. आपण पुन्हा स्लाइड्स वर जाऊया. आता पुढील कमांड आहे su. su चा अर्थ स्विच यूजर. चालू यूजर वरून दुसऱ्या यूजर वर जाण्यासाठी ह्या कमांडचा उपयोग होतो. आता आपण टर्मिनल वर जाऊ. टर्मिनल वर ही कमांड टाइप करूया su space - space duck आणि एंटर दाबा. आपल्याला पासवर्ड विचारला जाईल. आपण यूजर डक साठी पासवर्ड टाइप करूया, जो डक हाच आहे. कृपया लक्षात घ्या, टर्मिनल आपल्या करंट यूजर वरून दुसऱ्या यूजर वर गेला आहे, म्हणजे येथे आता आपण डक वर गेलो आहोत.
या यूजर मधून लॉग आउट करण्यासाठी टाइप करा लॉग आउट आणि एंटर दाबा. आता आपण डक या करंट यूजरच्या टर्मिनल वरून लॉग आउट झालो आहोत आणि आपण आधीच्या यूजर अकाउंट वर म्हणजेच येथे विनहाई वर गेलो आहोत. आता आपण यूजर मोड ही कमांड शिकू. यूजर मोड कमांड मुळे सुपर यूजर किंवा रूट यूजरला इतर यूजर अकाउंट्सच्या सेटिंग मध्ये बदल करता येतात, जसे की पासवर्ड बदलणे, पासवर्ड न ठेवणे, यूजर अकाउंट कधी डिसेबल होणार याची तारीख दर्शविणे. आपण या कमांड्स वापरून बघूया. त्यासाठी आपण पुन्हा टर्मिनलवर जाऊ. डक यूजर अकाउंट बंद करण्याची तारीख कशी सेट करायची ते आपण बघू. येथे कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा sudo space usermod space hyphen e space 2012-12-27 space duck. आणि एंटर करा. हायफन ई ह्या पर्यायाच्या सहाय्याने आपण यूजर अकाउंटची कमांडमध्ये दर्शवलेली एक्सपायरी डेट सेट केली आहे. अशा प्रकारे आपण डक ह्या यूजर अकाउंटची एक्सपायरी डेट सेट केली आहे. आता आपण यूआयडी आणि जीआयडी ह्या कमांड्स बद्दल चर्चा करू. आयडी कमांड वापरून सर्व यूजर आणि ग्रुपची ओळख तपासून बघता येते. आयडी स्पेस हायफन यू या कमांडच्या सहाय्याने आपल्याला यूजरची ओळख करून घेता येते. ग्रुप यूजरची ओळख करून घेण्यासाठी आयडी स्पेस हायफन जी या कमांडचा उपयोग होतो. आता आपण हे करून पाहू. टर्मिनलवर टाइप करा आयडी आणि एंटर दाबा. आता आपल्याला सिस्टीमवर आपण वापरत असलेले यूजर आयडीज आणि ग्रुप आयडीज दिसत आहेत. केवळ यूजर आयडी साठी हायफन यू ह्या पर्यायाचा उपयोग होतो. चला कमांड टाइप करूया आयडी स्पेस हायफन यू आणि एंटर दाबा. आता आपल्याला केवळ यूजरच्या आयडीज दिसतील, परंतु आपल्याला तर ह्या यूजरची नावे जाणून घ्यायची असतील. तर हे जाणून घेण्यासाठी टर्मिनलवर टाइप करा आयडी स्पेस हायफन एन स्पेस हायफन यू आणि एंटर दाबा. आता आपल्याला यूजर आयडीज ऐवजी त्यांची नावे दिसतील. आता आपण ग्रुप आयडीजच्या कमांड्स बद्दल जाणून घेऊ. आयडी स्पेस हायफन जी टाइप करा. येथे आपण ग्रुप आयडीज बघू शकतो. जर आपल्याला चालू यूजरचे सर्व ग्रुप आयडीज बघायचे असल्यास टाइप करा आयडी स्पेस हायफन कॅपिटल जी आणि एंटर दाबा. कृपया लक्ष द्या की आपण जी हे कॅपिटल लेटर टाइप केले आहे. तुम्ही स्वतः आलेले आउटपुट बघू शकता. आता आपण यूजर अकाउंट कसे डिलीट करायचे ते पाहू. त्यासाठी यूजरडेल ह्या कमांडचा उपयोग करा. आपण यूजरडेल ह्या कमांडच्या सहाय्याने एखादे यूजर अकाउंट कायमस्वरूपी डिलीट करू शकतो. आपण हे टर्मिनलवर करून बघू. इथे sudo space userdel space hyphen r space duck असे टाइप करा. आपण येथे minus r हा पर्याय वापरला आहे. यामुळे ह्या यूजर बरोबर त्याची होम डायरेक्टरी देखील काढून टाकली जाणार आहे. एंटर दाबा आणि निरीक्षण करा. आता duck हा यूजर डिलीट झाला आहे. हे टाइप करून तपासून बघा. ls space slash home आणि एंटर दाबा. आपल्याला दिसेल की डक नामक यूजर अकाउंट डिलीट झाला आहे. आता आपण पुन्हा स्लाइड्स वर जाऊया. लिनक्स सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये df आणि du सारख्या काही उपयोगी कमांड्स आहेत. df कमांड डिस्कवरील रिकाम्या जागेबद्दल माहिती देते आणि du कमांड फाइलने वापरलेल्या जागेची माहिती देते.
कृपया असाइनमेंट म्हणून या दोन्ही कमांड्स वापरून तुम्ही त्याचे आउटपुट शोधा. आपण आता टर्मिनलवर जाऊया आणि डीएफ कमांड सोबत वापरले जाणारे काही पर्याय बघूया. कृपया डीएफ स्पेस हायफन एच टाइप करून एंटर दाबा. याने फाइल सिस्टमचा आणि त्यातील जागेचा आकार दिसेल. ही माउंटेड स्पेस वाचण्यास सोईच्या पद्धतीने दाखवली जाते. आता आपण du या कमांड सोबत काही पर्याय वापरून पाहू. आता मी असे समजते की तुम्ही तुमच्या होम फोल्डर मध्ये काही टेक्स्ट फाइल्स बनवल्या आहेत. जर नसतील तर कृपया जनरल पर्पस युटिलिटीज इन लिनक्स हे ट्यूटोरियल बघा. ह्या कमांड दाखवण्यासाठी मी काही टेक्स्ट फाइल्स तयार करून ठेवल्या आहेत. होम फोल्डर वर जाण्यासाठी टर्मिनल वर टाइप करा cd स्पेस स्लॅश होम आणि एंटर दाबा. मग du स्पेस हायफन s स्पेस asterisk डॉट txt असे टाइप करून एंटर दाबा. ही कमांड आपल्याला डायरेक्टरी मध्ये उपलब्ध असलेल्या टेक्स्ट फाइल्स आणि त्यांचा आकार याबद्दलची माहिती दर्शवेल. असाइनमेंट म्हणून कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा du स्पेस हायफन ch स्पेस asterisk डॉट txt आणि बघा काय होते ते. आपण पुन्हा स्लाइडवर जाऊया. आपण काय शिकलो ते थोडक्यात. add user ने नवा user बनतो. su ने user बदलता येतो. user mode ने account settings बदलता येतात. userdel ने user account डिलीट होतो. id command ने user आणि group ids ची माहिती मिळते. df command ने फाइल सिस्टमचा आकार व जागेची उपलब्धता समजते. du command ने फाइल ने वापरलेली जागा समजते. अशा प्रकारे आपण या ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया संकेतस्थळाला भेट द्या. स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्यूटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.